नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी करिअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत खूप महत्त्वाचे आहेत कारण आता जी आपली कंबाईनची आणि राज्यसेवेची एक्झाम येणार आहे त्यासाठी खूप महत्त्वाचे आणि टू द पॉईंट करंट अफेअर्स काढले आहेत आपण यांचं तुम्ही रिव्हिजन करा नोट डाऊन करा त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही तुम्हाला जास्त काही एफर्ट्स लागणार नाहीत हेच रिव्हिजन करा मी तुम्हाला गॅरंटी देतो की याच याचा तुम्हाला खूप फायदा होईल चला आपण चालू करूया चालू घडामोडी प्रश्न मंजू हा पार्ट वन आहे आपण ही सिरीज चालू करतो आहे रेग्युलरली तुम्हाला करंट अफेअर्स आणि त्याचे प्रश्नही मिळत राहतील आपण चालू करूया डिस्कस करूया की करंट अफेअर्स काय काय आहेत ह्या वर्षातले किंवा ह्या एक्झामसाठी ठीक आहे चला चालू करूया पहिला बघूया बघा काय विचारलं आहे भारत कल्पकता निर्देशांक दोन हजार एकोणीसनुसार महाराष्ट्राचा देशामध्ये दे कितवा क्रमांक आहे कुणाचा विचारलाय आपल्याला महाराष्ट्राचा ऑप्शन पहिला आहे तिसरा चौथा पहिला आणि दुसरा ठीक आहे भारत कल्पकता निर्देशांक विचारलाय याच्यामध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक तुम्ही ओळखलाच असेल की महाराष्ट्राचा याच्यामध्ये आहे तिसरा क्रमांक पर्याय पहिला आहे लक्षात ठेवा भारत कल्पकता निर्देशांक दोन हजार एकोणीसनुसार नुसार महाराष्ट्राचा देशामध्ये तिसरा क्रमांक आहे तुमच्या मनामध्ये आला असेल तर मग पहिला क्रमांक कोणाचा आहे लक्षात ठेवा पहिला क्रमांक आहे कर्नाटकचा पहिला क्रमांक कोणाचा आहे कर्नाटक या राज्याचा पहिला क्रमांक आहे महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे ठीक आहे लक्षात राहील आता आपण पुढचा प्रश्न पाहूया काय विचारलंय बघा पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान निवडा पहिलं विधान काय दिलंय बघा अठ्ठावीसावा व्यास सन्मान लीलाधर जागोडी यांना मिळाला आहे आणि ब वाक्य दिलं आहे व्यास सन्मानांची सुरुवात एकोणीसशे सत्त्याण्णव साली करण्यात आली ऑप्शन विचारला आहे फक्त अ बरोबर फक्त ब बरोबर दोन्ही बरोबर की दोन्ही चूक तर जो व्यास सन्मान आहे अठ्ठावीसावा नुकताच देण्यात आला तो लीलाधर जागोडी यांना मिळाला आहे हे अगदी योग्य योग्य विधान आहे पण जे दुसरं विधान दिले त्यांनी व्यास सन्मानांची सुरुवात एकोणीसशे सत्त्याण्णव साली झाली हे थोडस गडबड आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला व्यास सन्मानांची सुरुवात झाली नाहीये मी तुम्हाला सांगतो ही सुरुवात झालीय एकोणीसशे एक्क्याण्णव साली सत्त्याण्णव साली झालेली नाहीये त्यामुळे ब विधान यातलं चुकलेलं आहे विधान अ फक्त बरोबर आहे त्यामुळे उत्तर काय येईल तुमचं फक्त अ बरोबर ऑप्शन पहिला फक्त अ बरोबर कारण व्यास सन्मानांची जी सुरुवात आहे ती एकोणीसशे साली झाली आहे एकोणीसशे सत्त्याण्णव साली झालेली नाही ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया तुम्ही नोट डाऊन करत राहा या खूप गोष्टी महत्त्वाच्या आहेत टू द पॉइंट आहेत एक्झॅक्ट डेटा काढलेला आहे आपण त्यामुळे लक्षात ठेवा तिसरा प्रश्न बघा पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य विधाने निवडा अ विधान काय आहे बघा सध्याचे झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी शपथ घेतली ब विधान बघा झारखंड विधानसभेत एकूण एक्क्याऐंशी जागा आहेत क विधान बघा नुकत्याच झालेल्या झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत बी जे पीला सर्वात जास्त जागा मिळाल्या ड विधान बघा याच निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाला तीस जागा मिळाल्या आता ऑप्शन बघा पहिला ऑप्शन आहे अ आणि ब बरोबर दुसरा आहे ब अ ब क बरोबर तिसरा ऑप्शन आहे वरील सर्व बरोबर वर आणि चौथा ऑप्शन आहे क सोडून सर्व बरोबर आता नुकत्याच झारखंड विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या दोन हजार एकोणीसला त्याच्यामुळे यावरती प्रश्न आला आहे आणि आपल्या एक्झाममध्ये मध्ये सुद्धा येऊ शकतो लक्षात ठेवा झारखंड विधानसभेत एक्क्याऐंशी जागा आहेत हे विधान अगदी बरोबर आहे एक्क्याऐंशी जागा आहेत बरोबर आहे त्यामुळे ब विधान तर बरोबर आहे आता सर्वात जास्त जागा कोणाला मिळाल्या ते नंतर बघू पण मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली तुम्हाला माहितीच असेल झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन यांनी शपथ घेतली आहे त्यामुळे ते विधान सुद्धा बरोबर आहे अ सुद्धा बरोबर आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत आता तिसरं विधान दिले की या झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत बी जे पीला सर्वात जास्त जागा मिळाल्या तर हे विधान चुकीचं आहे बी जे पीला सर्वात जास्त जागा मिळालेल्या नाहीत झार या निवडणुकीत सर्वात जास्त जागा मिळाल्यात झारखंड मुक्ती मोर्चाला तर त्या किती मिळाल्यात तीस जागा मिळाल्यात हे विधान बरोबर आहे ड विधान बरोबर आहे त्यामुळं लक्षात ठेवा की कुणाला सर्वात जास्त जागा मिळाल्या तर झारखंड मुक्ती मोर्चा याचेच मुख्यमंत्री झालेत हेमंत सोरेन यांना तीस जागा मिळात आणि हा सर्वाधिक जागा आहे हे लक्षात ठेवा पीला सर्वात जास्त जागा मिळालेल्या नाहीत पी दोन नंबरचा पक्ष राहिला होता झारखंड विधानसभेत त्यामुळं तुमचा ऑप्शन जो एक चौथा ऑप्शन ड ऑप्शन क सोडून सर्व बरोबर हे हा ऑप्शन बरोबर आहे क चुकलेला आहे पीला सर्वात जास्त जागा मिळालेल्या नाहीत हे लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा ठीक आहे पुढे बघू आपण चौथा प्रश्न आनंदी देशांच्या यादीत भारताचा जगात कितवा क्रमांक आहे आनंदी देशांच्या यादीत भारताचा जगात कितवा क्रमांक आहे नुकतीच क्रमवारी जाहीर केली आहे आनंदी देशांची याच्यामध्ये दे, भारताचा क्रमांक आहे एकशे चाळीसावा ब ऑप्शन आहे तुमचा एकशे चाळीसावा क्रमांक आहे भारताचा पहिला क्रमांक कोणाचा आहे मग पहिला क्रमांक आहे आनंदी देशांच्या यादीत तुम्हाला माहिती असेलच फिनलँड फिनॅंड या देशाचा फिनलँड या देशाचा पहिला क्रमांक आहे हे लक्षात ठेवा आनंदी देशांच्या यादीत भारताचा क्रमांक किती आहे एकशे चाळीसावा क्रमांक आहे भारताचा पुढचा प्रश्न बघूया दोन वाक्य दिले तिथं पहिलं वाक्य बघा काय पहिलं विधान जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकानुसार भारताचा जगात एकशे चाळीसावा क्रमांक लागतोय याच क्रमवारीत नॉर्वेचा प्रथम क्रमांक लागतो आता जे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक आहे नुकतेच जाहीर झालेत हे राज्यसेवा मिळेसलाही सुद्धा खूप महत्वाचं आहे तुम्हाला जगात भारताचा एकशे चाळीसावा क्रमांक लागतो हे विधान अगदी, अगदी बरोबर आहे पहिला क्रमांक नॉर्वेचा लागतो का तर हो अगदी बरोबर नॉर्वेचाच पहिला क्रमांक लागतो जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकानुसार त्यामुळे दोन्ही विधानं बरोबर आहेत त्यामुळे तुमचा ऑप्शन आहे सी दोन्ही बरोबर पुढचा प्रश्न बघू त्र्याण्णवावे मराठी साहित्य संमेलन टिंबटिंब येथे आयोजित केले होते हे तुम्हाला हा याचं उत्तर माहिती असेल महत्त्वाचा प्रश्न आहे उस्मानाबाद येथे आयोजित झालं होतं त्र्याण्णवावं मराठी साहित्य संमेलन ठीक आहे पुढचा सातवा प्रश्न बघू आपण पुढीलपैकी कोठे दिव्यांग क्रीडा केंद्र उभारण्यात येणार आहे नुकतीच घोषणा झाली आहे याची दिव्यांग क्रीडा केंद्र कुठे उभारण्यात येणार आहे तुम्हाला माहिती असेल याचं उत्तर आहे ग्वालियर सी ऑप्शन ग्वालियर ग्वालियरला दिव्यांग क्रीडा केंद्र उभारण्यात येणार आहे नुकतीच घोषणा झाली आहे याची ठीक आहे लक्षात ठेवा आठवा प्रश्न बघा नुकतेच श्रीधर माडगुळकर यांचे निधन झाले ठीक आहे आत्ता कर ते करंटली चर्चेमध्ये आहेत कारण त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे नुकतेच श्रीधर माडगुळकर यांचे निधन झाले आहे पुढीलपैकी कोणते त्यांच्या पुस्तकाचे नाव आहे आता श्रीधर माडगुळकरांच्या पुस्तकाचं नाव विचारले ठीक आहे यांच्या पुस्तकाचं नाव मी सांगतो तुम्हाला अठ्याआठ्ठी चौसष्ट सी ऑप्शन अठ्याआठ्ठी चौसष्ट हे त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे लक्षात ठेवा एक्झामला येऊ शकतं पुढे बघा पुढचा प्रश्न पाहू आपण नुकतेच कोणत्या राज्यात प्रणाम आयोगाची स्थापना करण्यात आली आहे आता तुम्हाला वाटेल हे प्रणाम आयोग काय भानगड आहे तर अगोदर राज्य बघू कोणतं राज्य आहे जिथं प्रणाम आयोगाची स्थापना झाली आहे हे राज्य आहे आसाम तिसरं ऑप्शन आसाम राज्यामध्ये आसाम राज्यात प्रणाम आयोगाची स्थापना झाली यानुसार आपल्यावरती कोण जर डिपेंडंट असेल आई वडील किंवा लहान भाऊ बहीण असतील जे आर्थिकदृष्ट्या कमवू शकत नाहीत विकलांग वगैरे असतील त्यांना सांभाळायची जबाबदारी त्या व्यक्तीवरती असेल अशा आशयाचं काहीतरी हे प्रणाम आयोग आहे तुम्ही एकदा वाचून घ्या डिटेलमध्ये हे प्रणाम आयोग आहे याची सुरुवात कुठे झाली स्थापना कुठे झाली तर आसाममध्ये झाली आहे महत्त्वाचा एक करंटमध्ये चर्चेतला हा प्रश्न आहे वाचून घ्या डिटेलमध्ये हा सुद्धा आसाम राज्य लक्षात ठेवा ठीक आहे पुढे बघू पुढचा प्रश्न पाहू पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान निवडा परत अ आणि ब दोन विधान दिलेत आपल्याला बघा आशियाई अथलेटिक स्पर्धा दोन हजार एकोणीस नुकत्याच झाल्यात यामध्ये भारत पदतालिकेत दुसऱ्या स्थानी राहिलेला आहे हे, हे पहिलं विधान आहे आणि दुसरं विधान आहे याच स्पर्धेत बहरीन हा देश अव्वल राहिला आता जी आशियाई अॅथलेटिक स्पर्धा झाली दोन हजार एकोणीसची नुकतीच या पदतालिकेत भारत दुसऱ्या असं त्यांनी दिलंय पण ॲक्च्युली भारत राहिलाय चौथ्या स्थानी राहिलाय लक्षात ठेवा त्यामुळे अ जे विधान आहे ते, ते चुकलेलं आहे ब विधान बघू याच स्पर्धेत बह बहारीन हा देश अव्वल राहिलेला आहे तर हे विधान अगदी बरोबर आहे बहारीन देश अव्वल राहिला होता आशियाई ॲथलेटिक स्पर्धेमध्ये त्यामुळे तुमचं अ चुकलंय आणि ब बरोबर त्यामुळे ऑप्शन आहे तुमचा दुसरा फक्त ब बा बरोबर ठीक आहे खूप महत्त्वाचे आपण चालू घडामोडीचे प्रश्न आज बघितलेत तुम्ही याच्या नोट्स बनवा आणि खूप रिव्हिजन करा लगेच आपण दोन दिवसामध्ये दुसरी सिरीज घेऊन येतो आहे तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा चॅनेलला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांब बरोबरसुद्धा बो, त्यामुळे त्यांनाही याचा फायदा था होईल थँक्यू धन्यवाद